नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मराठी ग्रामर यावरती 25 प्रश्नांची टेस्ट घेणार आहोत. हे सर्व प्रश्न महापोर्टलने विचारलेले आहेत. यातील काही प्रश्न वनरक्षकांतलाटीलाही रिपीटेड झालेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या एक्झामसाठी हे 25 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून रिपिटेशन होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही ही क्विझ सोडवा. या 25 पैकी तुमचा किती स्कोर होतो आहे हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत, तर काय असेल उत्तर? तर घोडा या शब्दाचा समानार्थी आहे ह. आता पुढील दुसरा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य ओळखा. 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत, तर उत्तर आहे अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आई देवपूजा करत असेल, हे आपले उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघूया आपण, परवा किती कडक ऊन पडले होते या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत, तर उत्तर काय असेल? परवा किती कडक ऊन पडले होते या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम येईल. 4 नंबरचा प्रश्न, माधव कंजूस आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते. माधव उधळ्या नाही, म्हणजे उत्तर 3 क्रमांकाचा असेल. 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता. आता 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत, सोपा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी हा विद्यार्थी हा प्रकार आहे. हे 5च्या 5 तुमचे प्रश्न बरोबर असणारच आहेत, कारण की अत्यंत सोपे आहेत. समाचार या शब्दातील अक्षरापासून 2 अक्षरे जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत, समाचार या शब्दापासून 2 अक्षरे जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. तर उत्तर आहे 8 शब्द तयार होतील. पुढील प्रश्न, साने गुरुजी यांचा जन्म या गावी झाला. अत्यंत सोपा प्रश्न आहे, 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत, तर काय असेल उत्तर? पालगड या गावी झाला. आतापर्यंत ज्यांचे सर्व प्रश्न बरोबर आले आहेत त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे असे समजलं जाईल. दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 8 क्रमांकाचा प्रश्न, दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर रजनी हा दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. आता 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, नियुक्त यातील शब्द शुद्ध शब्द ओळखा. खाली ऑप्शन आहेत, तर यातील शुद्ध शब्द कोणता असेल 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तर यातील शुद्ध शब्द आहे पहिली वेलांटी नियुक्त, ऑप्शन क्रमांक 3. राजाची स्तुती करणारा हा शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. तर काय असेल उत्तर? राजाची शब्द स्तुती करणारा हा भाट हा शब्द आहे, ऑप्शन क्रमांक 3. 11वा प्रश्न, सदा एव यांचा संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा. तर सदा एव यांचा संधियुक्त शब्द काय असेल? तर सदैव हा संधियुक्त शब्द तयार होईल. हे सर्व प्रश्न अत्यंत सोपे आहेत आणि महापोर्टलने विचारलेले आहेत, त्यामुळे याचा चांगल्या प्रकारे सराव करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये विचारले जातील. घोडा हा प्राणी जलद पळतो या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता.
तर घोडा हा प्राणी जलद पळतो ह्या अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. 13वा प्रश्न आपल्यासमोर, विदुर या शब्दाच्या विरुद्ध लिंग शब्द कोणता. 13वा क्रमांकाचा प्रश्न आहे, विदुर या शब्दाच्या विरुद्ध लिंग कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 विधवा हे विरुद्ध लिंग आहे. 14व्या क्रमांकाचा प्रश्न, पान बान तान मान या शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. तर कोणता असेल अनेकवचनी शब्द, तर पान हा अनेकवचनी शब्द आहे. 15 क्रमांकाचा प्रश्न आहे, वाक्य आहे तुमच्यासाठी व्याकरण म्हणजे. 4 ऑप्शन आहेत, तर उत्तर काय असेल. ऑप्शन क्रमांक 1 व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. 16 क्रमांकाचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. सूत, भ्राता, बंधू आणि भाऊ हे 4 शब्द आहेत, यातील गटात न बसणारा शब्द कोणता आहे. तर आपले उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 सूत हा गटात न बसणारा शब्द आहे. आता निश्चल या शब्दाचे फोड केलेले आहे, तर काय असेल योग्य उत्तर. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हे निश्चल या शब्दाची फोड आहे. अप्पल पोटा म्हणजे, 4 ऑप्शन आपल्यासमोर आहेत. तर अप्पल पोटा म्हणजे काय, स्वतःचाच फायदा पाहणारा. ऑप्शन क्रमांक 1 याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न आहे, कृतज्ञ म्हणजे. तर उत्तर आहे अत्यंत सोपा आहे, केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतज्ञ. 20वा क्रमांकाचा प्रश्न, दिलेल्या शब्दासाठी विरुद्ध पर्याय निवडा. वाचाळ या शब्दासाठी विरुद्ध पर्याय निवडायचा आहे, तर उत्तर काय असेल. 4 ऑप्शन आहेत, तर उत्तर आहे वाचाळ या शब्दासाठी विरुद्ध पर्याय अबोल. आतापर्यंतचे तुमचे 20 प्रश्न बरोबर आले पाहिजेत, अत्यंत सोपे प्रश्न आहेत. 21वा प्रश्न, दिलेल्या शब्दासाठी समानार्थी पर्याय निवडा. उंदीर या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा आहे, तर 4 ऑप्शनवरून समजलं असेल की काय असेल उत्तर. अत्यंत सोपं आहे ऑप्शन क्रमांक 3 मुषक हा उंदीर याच्यासाठी समानार्थी शब्द आहे. सायकल हा मूळ शब्द या भाषेतील आहे. 22वा क्रमांकाचा प्रश्न आहे, 4 ऑप्शन आपल्यासमोर आहेत. तर सायकल हा मूळ शब्द कोणत्या भाषेतील आहे, तर उत्तर असणार आहे इंग्रजी भाषेतील सायकल हा मूळ शब्द आहे. आता वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ विचारलेला आहे, आकाश फाटणे. तर 4 ऑप्शन आपल्यासमोर आहेत. आकाश फाटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय असेल. तर ऑप्शन क्रमांक 4 चारही बाजूने संकट येणे हे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. 24वा क्रमांकाचा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न आहे. 25वा क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे, डोळ्याने केलेली खुणवाखुणवीची भाषा. 4 ऑप्शन आपल्यासमोर आहेत, तर ती भाषा कोणती आहे. पदपल्लवी, नेत्रपल्लवी, मुखपल्लवी, नेत्रसंकेत. तर उत्तर आहे डोळ्याने केलेली खुणवाखुणवीची भाषा म्हणजेच नेत्रपल्लवी. आता 25व्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे आहे, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा. कुत्रा हाल न खाणे. ऑप्शन आहेत, एक दुष्काळ पडणे, दुसरा अतिशय वाईट स्थिती, तिसरा कोणीही न विचारणे, चौथा आहे उपासमार होणे. अत्यंत सोपा प्रश्न आहे, याचे उत्तर येत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सर्वांना याचे उत्तर येतच असणार, अत्यंत सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण मित्रांनो महापोर्टलने विचारलेले हे 25 प्रश्न आहेत आणि असेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये येणार आहे. आता तुम्ही हे प्रश्न सोपे म्हणू नका, कारण की महापोर्टलचे प्रश्न आहेत, त्यामुळे सोपा म्हणण्याचा प्रश्नचिन्ह होऊ शकत नाही. कारण की
भरपूर प्रश्न पोर्टलचे रिपिटेशन होतात, त्यामुळे कोणताही प्रश्न सोपा टप समजू नका. जेवढ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करता येईल तेवढ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा, त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला मिळेल. कारण की तुम्ही जर महापोर्टलचे झालेले पेपर्स बघितले तर कमीत कमी प्रत्येक 10 प्रश्नापाठीमागे एक प्रश्न तरी रिपीट होतोच. याचा फायदा घ्या, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी याचा फायदा होईल. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.